नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण गड आला पण सिंह गेला हा पाठ शिकत आहोत. या पाठामध्ये तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण हीच गोष्ट समजून घेणार आहोत. पुरंदरचा तह जेव्हा झाला होता तेव्हा महाराजांनी मुघलांना 23 किल्ले दिले होते आणि त्याच 23 किल्ल्यांमध्ये एक किल्ला होता, तो म्हणजे कोंढाणा. आणि जिजाऊ माँसाहेबांची हीच इच्छा होती की इतका प्रचंड असा बळकट किल्ला हा मुघलांच्या हाती असणं बरं नाही, तो लवकरात लवकर स्वराज्यात आला पाहिजे. आणि ही इच्छा त्यांनी शिवरायांकडे बोलून दाखवली. शिवरायांच्याही मनात हीच गोष्ट होती. आणि आता कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार कोण? शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला की कोंढाण्याच्या कामगिरीवर ते स्वतः जाणार. आणि इकडे तानाजी मालुसरे यांच्या घरी त्यांच्या मुलाच्या म्हणजे रायबाच्या लग्नाची तयारी सुरू होती. स्वतःच्या मुलाचं लग्न आणि त्यासाठी माँसाहेबांना आणि शिवरायांना आमंत्रण द्यावं म्हणून शेरार मामांना घेऊन ते शिवरायांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांना असं लक्षात आलं की कोंढाण्याच्या कामगिरीवर महाराज स्वतः निघालेत. तानाजी मालुसरे हे शिवरायांचे लहानपणापासूनचे सोबती होते. स्वराज्याच्या कामाप्रती शिवरायांप्रती ते एकनिष्ठ होते. त्यामुळे शिवरायांना ते म्हणाले की तानाजी असताना इतक्या जीवावरच्या कामगिरीवर महाराज आपण जायची गरज नाही, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. असं सांगून तानाजी मालुसरे, सूर्याजी म्हणजेच त्यांचे भाऊ आणि काही मावळे कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले. कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान. कोंढाण्याला दोन दरवाजे. कोंढाण्यावर पोचण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी गडाची पाहणी केली आणि ठरवलं की सूर्याजी आधी जाऊन कल्याण दरवाजा उघडते आणि तोपर्यंत काही मावळे पश्चिमेकडे असलेला उंचच उंच कढा चढून वर जाण्याचा प्रयत्न करते. काही मावळे रात्रीच्या अंधारात तो उंच कढा चढून वर गेले. त्यांनी तिथे घट्ट दोर बांधला आणि बाकी मावळे कढा चढून किल्ल्यावर पोहोचले. सूर्याजींनी कल्याण दरवाजा उघडला, लढाईला सुरुवात झाली. ही बातमी उदयभानाला पोहोचली, नगारा वाजला आणि या दोघांच्यात घनघोर लढाई सुरू झाली. दोघेही प्रचंड वेगानं एकमेकांवर तुटून पडले. ही लढाई चालू असतानाच तानाजींची ढाल तुटली. त्यांनी हाताला शेला बांधला आणि लढाई सुरू ठेवली. या लढाईत तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. तानाजी पडलेले पाहून मावळे कड्यावरून खाली उतरायला लागले, लढाईला पाठ दाखवायला लागले. हे बघून सूर्याजींनी त्या कड्यावरचा दोर कापून टाकला आणि मावळ्यांना सांगितलं, एकतर कड्यावरून उड्या मारून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा आणि युद्ध लढाई करता करता मरा. मावळ्यांनी देखील लढाईला पुन्हा सुरुवात केली आणि अशा या लढाईनंतर कोंढाणा हा स्वराज्यात सामील झाला. कोंढाण्याची ही लढाई झाली 1670 साली. या लढाईमध्ये तानाजी मालुसरे यांना त्यांचे प्राण गमवावे लागले आणि ही बातमी जेव्हा शिवरायांना कळाली तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झालं आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर आले, गड आला पण सिंह गेला. सिंहासारख्या शूरवीर तानाजींना या लढाईत त्यांचं बलिदान द्यावं लागलं. नंतर छत्रपती शिवरायांनी त्यांच्या गावी जाऊन रायबाचं लग्न स्वतः लावून दिलं. अशी होती गड आला पण सिंह गेला ही तानाजी मालुसरेंची गोष्ट. याच गोष्टीमधून आपण शूरता शिकतो, वीरता म्हणजे काय हे शिकतो आणि त्याचबरोबर कर्तव्याप्रती एकनिष्ठ असणं म्हणजे काय हे देखील आपल्याला या गोष्टीतून शिकायला मिळतं. धन्यवाद.